काय आम्ही लोक वर नाही या सरकारचं करायचं काय आम्ही लोक वर नाही वंदा तालुका प्रशासन आणि लोकप्रतिनिधीचा विकास असो वंदा तालुका प्रशासन आणि लोकप्रतिनिधीचा रस्त्यातील खड्ड्यामध्ये बेशर्माचे झाड लावून केले अनोखे आंदोलन शिरूर बेलवंडी रस्त्याकरता पंचायत समितीच्या माजी सदस्य कल्याणीताई लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली एळपणे गटातील सर्व सरपंच उपसरपंच विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन सदस्य तसेच देव देठण ढवळगाव राजापूर माठ गव्हाणवाडी हिंगणी रायगव्हाण मते एळपणे पिंपरी कोलंदर उक्कडगाव एरंडोली एवटी अरणगाव दुमला निंबवी कोरेगव्हाण सारोळे तांबुर्डे इत्यादी गावातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने या अनोख्या आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता शिरूर बेलवंडी हा रस्ता पुणे अहमदनगर औरंगाबाद तसेच बेलवंडी वरून अहमदनगर दौंड या महामार्गाला जोडणारा असून हा रस्ता अष्टविनायकामध्ये समाविष्ट आहे तरीही या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे रस्ते बांधकाम विभाग व तालुक्याचे लोकप्रतिनिधींचं या रस्त्याकडे अजिबात लक्ष नाही अशी भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केली या रस्त्याची डागडुजी मध्यंतरी चालू केली होती परंतु निकृष्ट दर्जाचे डांबर वापरून या रस्त्याचं काम चालू होते असा आरोप माजी पंचायत समिती सदस्य कल्याणीताई लोखंडे व संतप्त नागरिकांनी केलाय खड्डे बुजवले का लगेच ते उखडले जात होते ढवळगाव फिरासावाडी देव देठण अमराई राजापूर फाटा तरटे वस्ती या ठिकाणी 1 फूट खोल व 5-6 फूट लांब रुंदीचे खड्डे पडले आहेत या ठिकाणी रोज अपघात होत आहेत हे शरम नसलेले अधिकारी ठेकेदार व तालुक्याचे प्रतिनिधी यांचा निषेध करत या रस्त्यामधील खड्ड्यांमध्ये संतप्त नागरिकांनी बेशर्माचे झाड लावून अनोखे आंदोलन केले जर हा रस्ता ताबडतोब दुरुस्त नाही झाला व कायमस्वरूपी या रस्त्याचे नवीन काम करण्याचे लवकरात लवकर कारवाई न झाल्यास यापुढेही तीव्र आंदोलन करणार आहे त्यावेळेस अधिकाऱ्यांच्या खुर्चीला बेशर्माचा हार घालू असा इशारा आंदोलकांनी दिलाय यावेळी राष्ट्रवादीचे नेते घनश्याम अण्णा शेलार कुकडीचे संचालक अशोक वाखारे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष विलास दिवटे राजापूरच्या सरपंच प्रतीक्षा मेंगवडे कोंडे गव्हाणच्या सरपंच संगीता मगर निंबवीचे सरपंच काका शिर्के सारोळा सोमवंशीचे सरपंच उज्ज्वला अढाव एरंडोलीचे सरपंच संजय इथापे रायगव्हाणचे सरपंच अमोल कदम राजापूर सोसायटीचे चेअरमन श्रीपाद कवाष्टे एरंडोली सोसायटीचे चेअरमन खंडू इथापे राजापूर उपसरपंच दिलीप थेऊरकर कोंडे गव्हाणचे उपसरपंच संजय साळवे कोरेगव्हाणचे उपसरपंच जगन्नाथ कातोरे उक्कडगावचे सरपंच शंकर बोलांडे उक्कडगाव सोसायटीचे उपाध्यक्ष हरिभाऊ महाडिक देव दैठणचा माजी सरपंच मंगल कौठाळे गोरेगव्हाणचे माजी सरपंच संतोष नरोडे ढवळगावचे माजी सरपंच रवींद्र शिंदे हिंगणीचे माजी उपसरपंच संदीप तरटे माजी उपसरपंच ज्ञानेश्वर शिंदे व माजी उपसरपंच संतोष टिळेकर माजी उपसरपंच बापू कातोरे सकलेनभाई शेख दिलीप ठेवरकर मंगेश गव्हाणे सचिन ठोंबरे संतामुक्ती अध्यक्ष शशीभाऊ गव्हाणे पत्रकार पंकज गणवे इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते पासून या रस्त्यावरती वारंवार आम्ही बातम्यांच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात आला वेळोवेळी काय झालेलं आहे या ठिकाणी फक्त एक असं डांबर ऑइल मिश्रित डांबर ओतून म्हणा किंवा काय पण हा रस्ता प्रमुख आज नगर पुन्हा हायवेला जोडणारा रस्ता आहे हा प्रमुख 3 तालुक्यांना जोडणारा हा रस्ता आहे या रस्त्यांच्या बाबतीमध्ये वारंवार अनेकांनी अशा प्रकारे एक आंदोलन प्रत्येक वेळेस छेडून सुद्धा वारंवार या रस्त्याकडे दुर्लक्ष केलं जातं तर या संदर्भामध्ये तुम्ही काय म्हणू सांगता असं आहे श्रीगोंदा शिरूर पारनेरला हा जोडणारा तसा श्रीगोंदा तालुक्यातला प्रमुख रस्ता आहे श्रीगोंद्याकडून श्रीगोंद्याचा जो पश्चिम भाग आहे हा पश्चिम भाग त्याला जाण्यासाठीच्या या रस्त्याचा जास्तीचा वापर करतोय खरं तर पंकजी यांनी आता सांगितलं की गेल्या 2018 पासून म्हणजे 4-5 वर्ष झाले या रस्त्याच्या रस्त्यावरचे खड्डे किमान बुजले जावेत याच्या अपेक्षेसाठी अनेक आंदोलन झाले परंतु या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांनी याच्यावरती अक्षम्य दुर्लक्ष केलेलं आहे आज या येळपणे गटातील पंचायत समितीच्या सदस्य कल्याणीताई लोखंडे आणि या परिसरातले सगळे सरपंच यांनी एकत्र येऊन शासनाला शरम नाही म्हणून बेशरमचं झाड लावून त्या ठिकाणी या रस्त्यावरती रस्त्यावरच्या खड्ड्यात बेशरमचं झाड लावून एक प्रतिकात्मक आंदोलन करण्याचा प्रयत्न केलेला आहे खरं तर आपल्या तालुक्यातले सगळेच रस्ते अत्यंत दुर्दैवी अवस्था आहे त्यातला हा प्रमुख रस्ता की जो रस्ता 3 तालुक्याला जोडला जातोय या रस्त्यावरनं चालायचं म्हटलं तर त्या ठिकाणी प्रयत्नाची शिकस्त मोटरसायकलला करावं लागते चारचाकीतून जाणाऱ्या माणसांना देखील हालापेष्टांना तोंड द्यावं लागते प्रत्येक खड्ड्याग्नीस त्या ठिकाणी प्रत्येक माणसाला यातना सहन करावं लागतात अशा प्रकारचा अत्यंत दुर्दैवी परिसर किंवा हा रस्ता झालेला आहे
रस्ता आहे विकासाची रक्तवाहिनी असं म्हटलं जातं, मात्र याच रस्त्यांकडे अत्यंत अक्षम्य असं दुर्लक्ष आहे। आपल्या तालुक्यात या ठिकाणी येणारा जो निधी आहे त्याच्यातली टक्केवारीचा हिशोब जर केला तर जवळपास 55% पैसे भ्रष्टाचारात जात आहेत आणि 45% पैसे कामाला लागत आहेत। या तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून या तालुक्याचा इतिहास सांगताना काही माणसं सांगतात की आम्ही सिनियर आमदार आहोत, पण या तालुक्यातल्या प्रश्नाचा विचार केला तर प्रश्न जिथले तिथेच आहेत, रस्त्यावरचे खड्डे जिथले तिथेच आहेत। या ठिकाणी रस्त्याचा निधी आला की पहिल्यांदा त्याच्यातून टक्केवारी कशी बाजूला काढता येईल हा प्रयत्न होतोय, आणि म्हणून शासनाचा निधी आला तरी या तालुक्यातलाही काही रस्ता धड नाही। त्याचं कारण लोकप्रतिनिधी आलेला निधी ज्यावेळेस सांगतात त्याला आपण 10% नाही हिशोब करायचा, तेवढे पैसे लोकप्रतिनिधीच्या घरी जात असतात, बाकीचे वाटा पाहिल्या सगळ्या जवळपास 55% त्या ठिकाणी या निधीतल्या पैशाचा भ्रष्टाचार आपण होतो, अपव्यय होतो आणि 45 रुपये कामाला लागतात। आणि म्हणून या तालुक्यातले रस्ते अत्यंत दुर्दैवी आहेत, अत्यंत वाईट रस्ते आहेत, अत्यंत वाईट रस्त्याला तोंड या ठिकाणी द्यावं लागतंय। हाडाचे आजार, पाठीचे आजार, कमरेचे आजार जर आपण जिल्ह्यातला सर्वे केला तर श्रीगोंदा तालुका हा नंबर एक निघेल, एवढे आजारी लोक हाडांचे आजार घेऊन या रस्त्यांमुळे फिरत आहेत। हे सगळं या तालुक्याच्या लोकप्रतिनिधींचं पाप आहे, हे म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि म्हणून आज मी या गटातल्या सगळ्या सरपंचांचं, कलेनेते लोखंडे आणि सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचं मी अंतकरणापासून त्या ठिकाणी आभार मानतो की या भागातल्या जनतेच्या दुःखाला त्या ठिकाणी त्याला त्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आपण आंदोलन केलंय, आणि आंदोलन करत असताना नौखं आंदोलन केलंय की बेशरमचं झाड रस्त्यावरच्या खड्ड्यात आपण लावलेलं आहे। आता तरी थोडीफार शरम वाटून सार्वजनिक बांधकाम विभागानं या रस्त्याकरते तातडीनं त्या ठिकाणी झालेलं दुर्लक्ष ते दूर करून लक्ष देऊन या रस्त्याला दुरुस्तीसाठी प्राधान्य दिलं पाहिजे अशा प्रकारची मागणी करतो, अन्यथा भविष्य काळामध्ये आपल्याला तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडावं लागेल। आज या ठिकाणी रस्त्याची जी काही दुरावस्था आहे या संदर्भात आम्ही सर्वजण रस्त्यावर उतरलो आहोत। खरं तर आपल्या श्रीगोंदा तालुक्याची रस्त्यांच्या बाबतीत खूप वाईट अवस्था आहे, त्यातली त्यात आपल्या भागातील बेलवंडी फाटा ते डहरगाव देवगैठण उक्कडगाव मार्गे श्रीगोंद्याला जोडणारा हा जो रस्ता आहे हा दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे। नगर पुणे महामार्ग असेल, नगर तवण महामार्ग असेल, या महामार्गांना जोडणारा हा रस्ता आहे। तसेच अष्टविनायक महामार्गामध्ये सुद्धा या रस्त्याचा समावेश करण्यात आलेला आहे। दळणवळणाच्या दृष्टीने इतका महत्त्वाचा असणारा हा रस्ता, परंतु या रस्त्याची सध्या खूप वाईट अवस्था आहे। 2018 साली आपल्या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय राहुलदादा जगताप यांनी या रस्त्यासाठी जवळपास 3.88 कोटी रुपये निधी दिला होता, परंतु त्यानंतर या रस्त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे आणि आज या रस्त्याची खूप वाईट अवस्था आहे। या रस्त्यावर रोज म्हणलं तरी छोटे मोठे अपघात घडत आहेत आणि लोकांना आपला जीव गमवावा लागत आहेत। लहान मुलांना सुद्धा मोठ्या प्रमाणात या रस्त्याने दुखापत झालेले आहे आणि म्हणूनच जीव जाऊन लोकांचे प्राण जाऊन सुद्धा शासनाला जाग येत नाही, शासनाला शरम वाटत नाही। म्हणून बेशरमाचं झाड या रस्त्यांवरच्या खड्ड्यांमध्ये लावून आम्ही सर्वजण आमच्या परिसरातील सर्व गावांचे आजी माजी सरपंच असतील, उपसरपंच असतील, सोसायटीचे सर्व चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक असतील, आमच्या महिला बचत गटातील सर्व माझ्या माता भगिनी असतील, आम्ही सर्वजण रस्त्यावर उतरलो आहोत आणि सरकारला आम्ही प्रशासनाला इशारा करत आहोत की त्यांनी लवकरात लवकर या रस्त्याकडे लक्ष देऊन या रस्त्याचा आमचा प्रश्न लवकर सोडवा। आणि जर सरकारने प्रशासनाने याकडे लक्ष दिलं नाही तर मी सर्व माझ्या माता भगिनींच्या वतीने या ठिकाणी या रस्त्याबाबत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या ठिकाणी देते आणि थांबते। धन्यवाद। या ठिकाणी बेलुंडी ते शिरूर हा जो 30 किलोमीटरचा जो रस्ता आहे त्या रस्त्याची एवढी वाईट दुरावस्था झाली त्यामुळे या पंचक्रोशीतील सर्वच गावातील जे गावांचे प्रतिनिधी आणि सर्वच ग्रामस्थ विशेषतः सर्व गावांचे जे सरपंच आणि पदाधिकारी आहेत ते सर्वांनी या ठिकाणी जमून ह्या रस्ता प्रशासनाचं एक प्रशासनाचं लक्षात आणून देण्यासाठी जे प्रशासन आणि तालुक्याचे लोकप्रतिनिधी हे यांनी जे डोळे झाक केलेले आहे त्यांच्या लक्षामध्ये आणून देण्यासाठी आज या ठिकाणी या पंचक्रोशीतील सर्वच लोकप्रतिनिधी जे तालुक्याचे लोक सॉरी जे ग्रामपंचायतीचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी हे जे खड्डे झालेले आहेत या खड्ड्यामध्ये बेशरमचं झाड लावून
या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांना जी शरम नाही त्यासाठी हे शरमेचे झाड लावून तरी त्यांना त्याची शरम वाटावी म्हणून या ठिकाणी आज या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे। आज आम्ही या ठिकाणी सर्व महिला जमलेला आहोत। जो वेलवंडेचे शिरू हा जो रस्ता आहे या रस्त्यावर मोठे खड्डे पडलेले आहेत। या खड्ड्यावर अनेक अपघात आणि वयस्कर लोकांना जो त्रास होतो तो खूप भयानक आहे। त्यांना अनेक आजार या ठिकाणी झालेले आहेत। या रस्त्यावरील जे खड्ड्याचे निकृष्ट दर्जाचे काम होत आहे ते कुठेतरी थांबून याकडे चांगले लक्ष द्यावे असे बांधकाम विभागाला आमच्या सर्व महिलांच्या वतीने मी विनंती करते। मी संगीता संजय मगर कोंडेगाव सरपंच आहे। ह्या रस्त्याची काय अवस्था आहे? श्रीगोंदा ते शिरूर इथं रोजचे किती काही अपघात घडत आहेत याची शासनाला शरम नाही म्हणून आम्ही बेशरमचं झाड लावण्याचा आज निर्णय घेतलेला आहे। महिलांनी पिंपरी कोलंदर खरंतर आज या शिरूर श्रीगोंदा रस्त्याची दुरावस्था झालेली आहे। ते सर्व इतर येणारे जाणारे प्रवासी पाहत आहेत। त्या बागाची पट्ट्यामध्ये खरंतर शेतकरी वर्गांची लोकसंख्या जास्त आहे आणि शेतीमालामध्ये आज सध्या ऊसाचं सीजन चालू असल्यामुळं कोणत्या खड्ड्यातून कोणत्या ट्रॅक्टर खाली येईल हे सांगता येणार नाही। खरं तर ह्या तरुण वर्गामध्ये आमच्या सगळ्यांकडून कळमळीची विनंती आहे या शासनाला, ह्या रस्त्याचं काम चांगलं झालं पाहिजे। आमचे मार्गदर्शक तथा पंचायत समितीचे माजी सदस्य कल्याणताई लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली आज या रस्त्याचं जे आज आपण या बेशरम लावलेलं आहे त्या बेशरमच्या हिशोबाने त्या शासनाला थोडी शरम आली पाहिजे असे काम या वहिनींच्या नेतृत्वाला आज खरं झालेलं आहे।